उद्धव ठाकरे की लोकप्रियता कम हो गई है, कोई उनकी सभा लेने को तैयार नहीं है। उद्धव ठाकरे शरद पवार के साथ अलायंस में जाने से समर्थन खत्म हो गया है। लोग ठाकरे से तंज कस रहे हैं, लेकिन लोग विकास चाहते हैं, ऐसी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष बावन कोई द्वारा पत्रकारों से संवाद साधते हुए कहा गया। मैं सांगितलं ना, उद्धव ठाकरेंची मानसिक स्थिती चांगली नाही, महाराष्ट्रात त्यांच्या सभा घ्यायला कोणी तयार नाही, त्यांची लोकप्रियता अत्यंत ढासळलेली आहे, त्या ठिकाणी म्हणून ते या मानसिकतेमध्ये आले आहे। काहीतरी टीव्हीवर न्यूज चालावी आणि मीडियाने ते न्यूज चालवावी म्हणून ते नरेटिव्ह सेट करतात। आता लोक कंटाळले आहे, लोकांना डेव्हलपमेंट पाहिजे आहे, शेतकरी शेतमजुरांना त्या ठिकाणी पुढे नेण्याची भूमिका पाहिजे आहे, बेरोजगारांना काम असलं पाहिजे, या भूमिकेतनं महाराष्ट्र समोर जातो आहे। विकसित महाराष्ट्र विकसित भारताकरता लोकांचा कल गेलेला आहे आणि म्हणून लोक मोदींच्या मागे उभे आहेत। काहीतरी युक्त्या करून मीडियाचा स्पेस घेणे आणि जनतेला कन्फ्यूज करणे असा हा पूर्ण उठाठेव आहे। आता त्याबद्दलचं अजितदादांनी सांगितल्यानंतर मी त्यावर योग्य काही आता वारंवार त्या विषयावर, महाराष्ट्राच्या जनतेला विकास पाहिजे आहे, रस्ते वीज पाणी शेतकरी शेतमजूर मागासवर्गीय सर्व लोकांना न्याय पाहिजे आहे, याकरता आपण काहीतरी भूमिका घेतली पाहिजे। आदित्यना मुख्यमंत्री केलं, स्वतः मुख्यमंत्री झाले, 50 आमदार निघून गेले, हे तर हा तर नालायकपणाचा कळस आहे की तुमचे 50 आमदार निघून जातात, तुमचे 13 खासदार निघून जातात, हा तर अति नालायकपणाचा कळस आहे। आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन केलं पाहिजे।